we have to serve our country as well. I mean, I have not done it, but at least my colleagues, like you all kids who can really join army. आणि त्यासाठी तुमच्या आमच्या सारख्या सगळ्यांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे की अरे मला ना माझ्या देशासाठी माझ्या देशावरती माझं प्रेम असलं पाहिजे, असलंच पाहिजे असं माझं मला काय म्हणायचं आहे. भारतामध्ये तुम्ही आहात, भारतासारखे भारतावरती प्रेम करा, एवढंच माझं म्हणणं आहे. फील बॅड अबाउट इट, अ मॅन, अ यंग मॅन एन ही डाईज अलॉंग विथ दॅट, ॲट लिस्ट फोर पीपल डाय, द फॅमिली डाईज. वी हॅव टू रिअली रिस्पेक्ट अवर नेशन. आणि ह्या काश्मीरसारख्या अशा बॅड गोष्टींसाठी आपण गेलं नाही पाहिजे. 10 मुलामधला एक मूल हा कमीत कमी काश्मीर किंवा आपल्या मिलिटरीसाठी त्यांनी त्याचं योगदान दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी मी तुमचं ट्रेनिंग फ्री ऑफ चार्ज मित्रांना करेन. आर यू रेडी फॉर इट? वन पर्सन शुड जॉईन मिलिटरी, दिस इज व्हॉट इज माय विश. जी काही मंडळी आहे तुमच्या ओळखीची असतील आणि त्यांची मुलं समजा शहीद झाले तुमच्या गावाला नाही का तर असतील, तर ह्या सगळ्या मुलांचा आपण सगळा खर्च म्हणजे राहण्याचा, खाण्याचा आणि शिक्षणाचा खर्च आपली शाळा सगळ्यांची उठवेल. बोल भारत माता की, बोल भारत माता की. हम चैन से सो पाए, हम चैन से सो पाए इसलिए वो सो गए, वो भारतीय फौजी थे जो देश के लिए शहीद हो गए. जीवन के आखिरी बूंद तक हम अपने देश के लिए क्या कर सकते हैं. एक फौजी देश के लिए लड़ता है, मिटता है, तो उस वक्त माँ, बहन, बाप, भाई सब रिश्तों को निभाते हुए सबसे पहला जो उसका रिश्ता है हिंदुस्तान, हिंदुस्तान, और वो है हिंदुस्तान. वो लोग अपने खून की हर एक बूंद नेछावर करते हैं, इसलिए हम यहाँ सुरक्षित बैठे हुए हैं. एक नया हिंदुस्तान जो ऐसा चाहिए जो दुश्मन के घर में घुसकर मारने वाला चाहिए, यही हौसला हर एक हिंदुस्तानियों के बीच में होना चाहिए. बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की. ना किसी को छूने देंगे और छूने वाले हर एक इंसान के आंखें और कदम नोच निकालेंगे. यही एक नया हिंदुस्तान होगा. नहीं, यही एक हिंदुस्तान होगा. थैंक यू. थैंक यू.